नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सत्तावीस नोव्हेंबर सकाळचे सात झाले केंद्रीय कामगार संघटना व विविध दोनशे पन्नास शेतकरी संघटनांच्या वतीने गुरुवारी केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी धोरणांना विरोध करण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच श्रीरामपूर येथे प्रांत कार्यालय आणि अकोले तहसीलसह अन्य ठिकाणी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली जिल्हा पोलीस दलातील सदोतीस पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार ही पदोन्नती देण्यात आली आरोग्य सहायकाच्या आजारी रजेच्या काळातील वेतन काढून देण्यासाठी ऐंशी हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली नगर शहरातील चितळे रोडवर ही कारवाई झाली वाढीव प्रश्नी काल मनसेने जिल्ह्यात आक्रमक आंदोलन केले करोना काळातील वीज बिले माफ करून जनतेची आर्थिक संकटातून सुटका करावी या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी कोपरगाव वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करत अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली दरम्यान नगर येथेही संघटनेने आंदोलन केले अधिकाधिक नऊ मतदार नोंदणी मतदार केंद्रांचे बळकटीकरण तसेच दुबार मतदार वगळणी करण्याबाबत विशेष पुनरीक्षण मोहिमेत भर द्यावा अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत सिंग यांनी गुरुवारी जिल्ह्यातील या मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्यासोबत आढावा घेतला करोना लाटेच्या शक्यतेमुळे पुंतांबा येथील कार्तिक स्वामी दर्शन योग व यात्रा उत्सव यावर्षी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व यात्रा समितीने घेतला आहे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले नगर शहरात गावठी कट्टे विक्रीसाठी आणणाऱ्या धुळे जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तारकपूर बस स्थानक परिसरातून अटक केली त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली गुरुवारपासून दिल्ली ते शिर्डी विमानसेवा सुरू झाली आहे काल पहिल्याच दिवशी चौऱ्याण्णव प्रवाशी विमानाने शिर्डी येथे पोहोचले सर्व प्रवाशांची कोविड चाचणी करून त्यांना साई दर्शनासाठी सोडण्यात आले आठ महिन्यापासून विमानसेवा बंद होती बनावट धनादेश बनवून त्याद्वारे एकाच्या बचत खात्यातून एकोणनव्वद लाख रुपये काढल्याचा प्रकार नगरमध्ये घडला याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली बिहारमधील छप्रा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या बचत खात्याचे दोन बनावट धनादेश बनवून ते नगरमधील शाखेतून वटविण्यात आले होते गुरुवारी कोरोनाचे तीनशे अडतीस रुग्ण वाढले दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे आतापर्यंत नऊशे सव्वीस जणांचा कोरोनाने बळी घेतला एक हजार आठशे तेरा सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार